मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत येणाऱ्या सुसरदा वन परिक्षेत्रातील गौलांडोह बीट मधील वनखंड क्रमांक 1360 मध्ये अत्यंत संघर्षमय रोपवाटिका साकार करण्यात आली असून हिरवीगार सजलेल्या रोपवाटिकेला बघून संबंधित वन विभागाचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे. मेळघाट प्रादेशिक वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक राजेश महल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2018 मध्ये सुसरदा वन परिक्षेत्राच्या गौलांड डोह बीट मध्ये एकूण 25 हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण करून रोपवाटिका साकारण्यात आली होती. विशेष म्हणजे या ठिकाणी पोहोचण्याकरिता वन विभागाला मोठे संघर्ष करावे लागले, ज्यामध्ये झाडांची रोपटे, पाणी कार्टिंग करिता तारेवरची कसरत करून संबंधित वनमजूर, वनसंरक्षक, वनपाल, वन परिक्षेत्र अधिकारी यांनी सदर रोपवाटिका आज यशस्वी केल्याचे निदर्शनास येत आहे. या रोपवाटिकेमध्ये प्रामुख्याने कडुलिंब, आवळा, जांभूळ, चिंच असे वृक्षारोपण सन 2018 मध्ये करण्यात आले होते. 13 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत या रोपवाटिकेमध्ये एकूण 27,500 वृक्ष लावण्यात आले आहेत, ज्यामधून जवळपास 80% वृक्ष आज रोजी जिवंत असून चांगली वाढ झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या रोपवाटिकेचे नावलौकिक असून आगामी काही वर्षात यासाठी उन्हाळ्यात कडुलिंबाच्या झाडाची सावली, आवळा, जांभूळ आणि चिंच अशी झाडे परिपूर्ण होऊन एक वेगळाच निसर्गाचा सुखद आनंद मिळणार आहे. मेळघाट वन विभागाद्वारे यावर्षी सुद्धा 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून युद्ध स्तरावर वृक्ष लागवडीचे काम केले जात आहे. मेळघाटात होणारी वृक्ष लागवड भविष्यात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. सुसरदा परिक्षेत्रांतर्गत सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत येथे गौलांडो प्लांटेशन 25 हेक्टर घेण्यात आले आहे. यामध्ये आपण एकूण 27,500 रोपांची लागवड केलेली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये एक उत्कृष्ट रोपण असं हे महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे. जर विचार केला तर आपण इथून आलो रानापिसा फाट्यावरून, असं इन ॲक्सेसेबल कंडिशनमध्ये आपण हे रोपण घेतलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रोपण टक्केवारी 80% असे आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे रोपण आहे. तस्मिन शेख, जुगल किशोर जयस्वाल सह सुलेमान मेमन, विदर्भ न्यूज, धारणी.